अम्मो ते फिरता आहेत ना दाखवता आहे सर्व आपल्याला करतोय भाई प्रेम कापत समोरच्या पार्किंगचा जो अतिक्रमणाचा प्रश्न आहे हा अत्यंत बिकट स्वरूपाचा बांधलेला आहे. सकाळी 11 ते 6 कोर्टामध्ये जे वकील पक्षकार फोर व्हीलर साहेब येतात त्यांच्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर्स लावण्यासाठी जागा अपूर्ण पडत आहे आणि जे काही कॉम्प्लेक्स समोरचे आहे त्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये ही पार्किंगची जागा आहे तिथे पार्किंग उपलब्ध नाही आहे. त्या पार्किंगच्या ठिकाणी बाहेर वाहनं लावली जातात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आणि अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी कोर्टासमोर झालेले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त साहेब आणि महापौर उपमहापौर यांना विनंती आहे की या पार्किंगचा प्रश्न जो आहे हा लवकरात लवकर सोडवावा. विनम्र विनंती साहेब. पोलिसांनी किंवा पोलिसांनी काही कारवाई करायची काही अपेक्षा आहे का? सध्या पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या वा गाड्या लागतात त्यांच्यावर काय कारवाई करायला हवी? कोर्टासमोर जे काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्ससमोर अत्यंत अस्ताव्यस्त स्वरूपाची वाहतूक पार्किंग केलेली असते. या पार्किंगला कुठेतरी एका लाईनीमध्ये लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शिस्त लावणं गरजेचं आहे. परंतु वाहतूक पोलिसांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि या दुर्लक्षामुळेच बहुसंख्य अपघात या ठिकाणी होतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीसुद्धा विशिष्ट पार्किंग वाहनधारकांवर या ठिकाणी कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेकडे काही तक्रार करणार आहात का? महापालिकेकडे ऑलरेडी तक्रारी झालेल्या आहेत तरी सुद्धा महापालिकेकडे आम्ही तक्रार करणार आहे. सर एक प्रश्न असा होता की लोकांच्या हवेच्या अंतरावर वेळेपेक्षा जास्त दीर्घ रात्रीपर्यंत आपल्याकडे वाजेपर्यंत सुरू असतात इथे, तर आपल्याकडून काही तक्रार वगैरे त्यांना केली आहे का? त्याबाबत काही कल्पना नाही. 6 वाजेनंतर मी या ठिकाणी नसतो त्यामुळे ते उघडे असतात का नसतात याबाबत काही कल्पना नाही. आपण कोर्टात जाणार आहात या संदर्भात अशी सोशल मीडियावर चर्चा होती, काय सांगाल? आधी महापालिकेने कारवाई तर केली पाहिजे. महापालिकेने कारवाई केल्यानंतर किंवा कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली तर कोर्टात जाणं योग्य होईल. आपली मागणी